शेतकरी बांधवांनो, आपण सेंद्रिय शेतीच्या प्लॉटमध्ये आपलं मुख्य पीक जे आहे, आता बऱ्यापैकी आपलं मुख्य पीक आपण सोयाबीन करतो, तर या सोयाबीनमध्ये आता हा जो आहे हे अमोल देवरोडे यांचा हा प्लॉट आहे. इकडे ह्यांचं हे पूर्ण जे आहे ते सेंद्रिय सोयाबीन आहे, आणि हे जे आहे हे कन्व्हेन्शनल म्हणजे रासायनिक पद्धतीनं ह्यांचे शेजारी शेती करतात. त्यांच्यामधला हा बांध आहे, हा जो दिसतो हा बांध. तर सर्वांनी एक लक्षात घ्यायचं, जसं ह्या शेतकरी महोदयांनी इथं पाहू शकता की तूर केलेली आहे, आणि हे तूर जे आहे हे आपल्या सोयाबीनपेक्षा उंच वाढणारं जे आहे ते हे पीक आहे. तर आता समजा ह्यांनी कुठलंही तणनाशक असेल किंवा काही जरी फवारणी केली भविष्यामध्ये, तर त्याचं जे आहे ते अंश आपली तूर ह्या सोयाबीनपेक्षा उंच वाढणार आहे, त्याच्यामुळे तिकडचा कुठलाही फवारणीचा रेसिड्यू जे आहे ते आपल्या इकडे येणार नाही. दुसरा विषय, हे जे बफर झोनमधलं पीक जे असतं आहे ना, तर ते आपण आपल्या सेंद्रियच्या ह्याच्यामध्ये घेत नाही. म्हणजे आता काही जण असं पण म्हणतात की आता ह्या उंचीला जर त्या शेतकऱ्यानं फवारणी केली तर इकडं, पण एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की त्यांनी जरी आता तणनाशक तिकडं जरी मारलं समजा इकडच्या शेतकऱ्यानं, तर हे 2 मीटर जे आहे ते अंतर ह्याच्यामध्ये आपण हे जे पीक घेतलेलं आहे ते काही आपण खरेदी करत नाही किंवा ती सेंद्रिय म्हणून आपण विकत नाही. त्याच्यामुळं त्याच्या रासायनाचा अंश हा आपल्या ह्या पिकावर जरी आला तरी मुख्य आपलं प्रमुख जे पीक आहे आपण सेंद्रिय सोयाबीन करतो आहे, तर त्याच्यावर ते अंश येणार नाही. त्याच्यामुळं अशा पद्धतीनं जे आहे ते आपण सर्वांनी बफर झोन करणं जे आहे ते अत्यावश्यक आहे. आणि हे फक्त एका साईडनं नाही तर हे चारी करणं जे आहे ते आपल्या पूर्ण जे आहे ते शेताला जे आहे ते करणं अपेक्षित आहे. ह्या पद्धतीनं जर आपण केलं तरच हे सेंद्रियच्या नियमांमध्ये जे आहे ते बसतं.